हाय फ्रेंड्स, बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आयुपीएससी नॉमिनक्लेचर ऑफ स्टेट चेन अल्केन अप टू 100. आज आपल्याला नेक्स्ट आयुपीएससी नॉमिनक्लेचर बघायचं आहे ब्रांच चेन अल्केनचं. पण त्या अगोदर एक छोटासा कन्सेप्ट आहे तो समजून घ्या, जो आपण 11th मध्ये स्टडी केला होता पण तुम्हाला येत नसणार आहे. तो आहे अल्किल ग्रुप. हाँ, काहींना माहिती आहे, काही बोलायला लागले. हाँ बोला, अल्किल ग्रुप म्हणजे काय? यस, व्हेरी गुड, बोला बोला. यस, अल्किल ग्रुप म्हणजे काय? एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचा कुठून? अल्केन मधून. त्या ग्रुपला म्हणायचं अल्किल ग्रुप. काय म्हणायचं त्याला? अल्किल ग्रुप. म्हणजे बघा, अल्केन असतो आर, एच हा कोण आहे? अल्केन. त्यामधून जर आपण हा हायड्रोजन काढून टाकला, रिमूव्ह केला, तर काय तयार होणार आहे? आर. आणि ह्या आरला म्हणायचं अल्किल ग्रुप. काय म्हणायचं त्याला? अल्किल ग्रुप. कळालं इथपर्यंत? मग अल्किल ग्रुपची डेफिनेशन काय आहे? अल्किल ग्रुपची डेफिनेशन काय आहे? रिमूव्ह वन हायड्रोजन ॲटम इज नोन ॲज द अल्किल ग्रुप. एक हायड्रोजन ॲटम जर रिमूव्ह केला तर त्या ग्रुपला म्हणतात अल्किल ग्रुप. मग याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे रे बाळांनो? बोला, CnH2n+2. मग याचा काय येईल? एक हायड्रोजन कमी करायचा. काय येईल बोला? CnH2n+1. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन असतं अल्किल ग्रुपचं आर. काय असतं? आर. मग आता बघा, आपल्याला अल्किल ग्रुपचे नॉमिनक्लेचर बघायचे आहे. स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. म्हणून आपण बघणार आहोत नॉमिनक्लेचर ऑफ स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. म्हणजे जो स्ट्रेट चेन अल्किल आहे, त्या स्ट्रेट चेन अल्किनचा टर्मिनल कार्बन जर आपण रिमूव्ह केला तर त्याला आपण म्हणतो स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप. मग आपण त्याचे नॉमिनक्लेचर बघू. त्या अगोदर मी इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला राईट करतो. कुणाचा? अल्केनचा. त्यानंतर त्याचं आयुपीएससी नेम. त्यानंतर त्याचा कंडेन्स अल्किल फॉर्म्युला. कंडेन्स अल्किल फॉर्म्युला. त्यानंतर त्याचं आयुपीएससी नेम. ठीक आहे. मग बघा, एक कार्बनचं काय असतं? CH4. काय असतं? CH4. आणि CH4चं नेम काय असतं रे आयुपीएससी नेम? काय असतं बोला? मिथेन. काय असतं? मिथेन. आणि त्याचा कंडेन्स अल्किल फॉर्म्युला काय आहे? कंडेन्स अल्किल फॉर्म्युला म्हणजे एक हायड्रोजन कमी करायचा, म्हणजे काय? CH3. आणि CH3 नेम देताना पण एकदम सिंपल आहे. इथं अल्केन मध्ये काय आहे? ANE. काय आहे? ANE. ANE रिप्लेस करायचा कशाने? रिप्लेस करायचा ANE रिप्लेस करायचा कशाने रिप्लेस करायचा? वायल ने. बस, एकदम सिंपल आहे. मग मिथेनचं काय होईल? मिथाईल किंवा मिथाईल. दोन नंबरचा पाहू आपण. C2H6 नाव काय आहे? इथेन. काय आहे? इथेन. आणि त्याचा कंडेन्स फॉर्म्युला काय येईल? CH2CH3. आणि इथेनचा अल्किलचा आयुपीएससी नेम काय होईल रे? अल्किलचं बोला. इथेनचं काय होईल? व्हेरी गुड, बोला. कोण बोलला आता? यस, काय आहे? इथाईल. काय आहे? इथाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, C3H किती होईल? दुपटीपेक्षा 2 जास्त, म्हणजे काय होईल? 8. त्यानंतर 3 कार्बनचं नेम काय असतं रे? प्रोपेन. काय असतं? प्रोपेन. आणि बघा, कंडेन्स अल्किल फॉर्म्युला काय येईल त्याचा? CH2. हाऊ मेनी टाइम्स? 2 CH3. आणि त्याचं नेम काय येईल? ANE रिप्लेस करायचा कशाने? YLE. म्हणून त्याचं नाव येईल प्रोपिल किंवा प्रोपाईल. कळालं? त्यानंतर बघा, नेक्स्ट C4H किती होतील? 10. C4H10चं नेम असतं ब्युटेन. काय असतं? ब्युटेन. C4H10चं नेम काय असतं? ब्युटेन. आणि मग कंडेन्स फॉर्म्युला काय येईल त्याचा? एक हायड्रोजन रिमूव्ह केला, CH2
किती टाइम्स, थ्री टाइम्स सी एच थ्री, मग सांगा मला ब्यूटेनचं काय होईल रे, ब्यूटील, काय होईल, ब्यूटील, ए नी रिप्लेस करायचा कशाने, वायल ने, ए नी इज रिप्लेस बाय द वायल। मी डायरेक्ट आता 10 नंबरचा घेतो बघा, सी टेन एच ट्वेंटी टू, त्याचं नाव काय आहे, डिकेन, काय आहे, डिकेन, त्याचा कंडेन्स अल्किल फॉर्म्युला काय येईल, एक हायड्रोजन कमी करायचा, एक हायड्रोजन कमी केला तर काय मिळेल, सी एच टू, किती टाइम्स रे, नाईन टाइम्स सी एच थ्री, आणि त्याचं काय होईल, डिकेनचं डिकाईल, काय होईल, डिकाईल, कळालं इथपर्यंत, सिंपल आहे, ए ने काय करायचा, रिप्लेस करायचा कशाने, वायलने, कळालं इथपर्यंत, ठीक आहे। मग आता आपण काही ब्रांच अल्किल ग्रुप पाहू, ब्रांच अल्किल ग्रुप पाहू बघा, ब्रांच अल्किल ग्रुप काही मुलं म्हणत असन सर नेमकं तुम्ही आयुपीएससी नॉमिनक्लेचर घेताय का, मध्येच काही काही काहीतरी आणताय, ज्यावेळेस पुढे जाशाल त्यावेळेस तुम्हाला कळल की मी हे अल्किल ग्रुपचे का मध्येच घेतले, ठीक आहे। ब्रांच अल्किल ग्रुप बघा, मी पहिली ब्रांच दाखवतो सी एच थ्री, सी एच, इथं सी एच थ्री, आणि मी जर ही ब्रांच पकडली राईट, तर त्याचं नेम असतं काय, आयसोप्रोपील, काय असतं, आयसोप्रोपील, काय असतं, आयसोप्रोपील। त्यानंतर दुसरं बघा, जर मी सी एच थ्री, सी एच, इथं सी एच थ्री, त्याच्यानंतर इथं सी एच टू, आणि बघा मी जर इथला जर एक हायड्रोजन कमी केला तर मला सांगा, स्टेट चेन अल्केनच्या सेकंड कार्बनवर जर एक मिथिलची ब्रांच असेल तर आपण त्याला म्हणतो आयसो, व्हेरी गुड, एक दोन तीन चार म्हणजे काय, ब्यूट आहे, आणि एक हायड्रोजन कमी आहे म्हणून काय, आयसो ब्यूटील, काय आहे, आयसो ब्यूटील। त्यानंतर तिसरं बघा, सी एच थ्री, त्यानंतर सी एच टू, सी एच टू, सी एच टू, हा कोण आहे रे, कोण आहे, ब्यूटेन आहे राईट, हा कोण आहे, ब्यूटेन आहे। पण मी जर इथला जर हायड्रोजन कमी केला मग आता हा कार्बन कसा झाला, सेकेंडरी, म्हणून याचं नेम होईल सेकेंडरी ब्यूटील। म्हणून ही ब्रांच जिथं कुठं तुम्हाला सबस्टिट्यूट केलेली दिसल तर त्या ब्रांचला काय म्हणायचं, सेकेंडरी ब्यूटील, काय म्हणायचं त्याला, सेकेंडरी ब्यूटील। आणि एक अजून एक बघा, सी एच थ्री, त्यानंतर सी सी एच थ्री, त्यानंतर सी एच थ्री, आणि इथला एक हायड्रोजन कमी केला, हायड्रोजन कमी केला म्हणजे अल्किल ग्रुप झाला, ए नी रिप्लेस होणार कशाने, वायल ने, इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत काही डाऊट नाही। पण हा कार्बन कसा आहे, टर्शरी, म्हणून एक दोन तीन चार, म्हणून तो काय झाला, टर्शरी ब्यूट, आणि एक हायड्रोजन कमी आहे म्हणून टर्शरी ब्यूटाइल, म्हणून काय झाला तो, टर्शरी ब्यूटाइल। दिस इज द ब्रांच अल्किल ग्रुप, आयुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांच अल्किल ग्रुप, कळालं इथपर्यंत, एकदम सिंपल आहे। अल्किल ग्रुप म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज नोन ॲज द अल्किल ग्रुप, एक हायड्रोजन ॲटम अल्केन मधून कमी केला तर त्याला म्हणायचं अल्किल ग्रुप, कळालं। आणि त्यानंतर मग इथं आपण दाखवलं आहे, हायड्रोजन रिप्लेस केला तर तयार होणार आर, म्हणून आर एच रिप्रेझेंटेशन असतं कुणाचं, अल्केनचं, तर आर हे रिप्रेझेंटेशन झालं कुणाचं, अल्किलचं, आणि त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सी एन एच टू एन प्लस टू, तर तो काय झाला, सी एन एच टू एन प्लस वन। आणि सिंपल आहे, नेम देताना ए ने रिप्लेस करायचा कशाने, वायलने, कशाने, वायलने, एकदम सिंपल आहे। जर तो सेकंडरी कार्बन वरून केला तर सेकंडरी वायल होईल, बाकी काय होणार नाही, टर्शरी कार्बन वरून जर सबस्टिट्यूट असेल तर टर्शरी होईल, बाकी काय होणार नाही, कळालं इथपर्यंत, ठीक आहे, समजलं, थँक्यू।